नमस्कार अर्श मित्रांनो पुन्हा एकदा मी यश अग्रो लॅब या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो अत्यंत महत्त्वाच्या बागायदारांच्या दृष्टिकोनातून जिव्हाळ्याच्या असणाऱ्या विषयावर मी आत्ता बोलतो आहे आपणाशी ते म्हणजे ज्या लोकांची आत्ता पानगळ व्हायला लागल्या आणि छाटणी तर लांबवायची आहे पण पानगळ होते मग अशा स्थितीत काय करायला पाहिजे बागायतार मित्रांनो परिस्थिती कठीण असत्या बागायतार एका वेगळ्या मानसिकतेतून चाललेला असतो आणि पानगळ बागेत बऱ्यापैकी पन्नास साठ टक्क्यापर्यंत झालेली असते आणि मग त्याला एक शेवटचा पर्याय राहतो की पानं काढून घेऊन पेस्ट लावून मोकळ होणे पण वातावरणातले बदल आपलं माल कोणत्या मार्केटला कधी घालवायचं आहे ह्याच्यावर आपली छाटणीचं नियोजन खरं म्हणजे असायला पाहिजे असतं पण निसर्गाच्या ह्या वेळोवेळी बदलणाऱ्या परिस्थितीनुसार आपल्याला छाटण्या प्लस मायनस पुढं कराव्या लागतात तर अशावेळी किमान एक पंधरा दिवसापर्यंत जरी आपली छाटणी लांबली तरी आपल्याला खूप मोठा बेनिफिट ह्या दृष्टिकोनातून मिळत असतो तर अशावेळी जर आपण द्राक्ष बागेत ट्रायकोडर्माच्या जर चांगल्या एक दोन तीन फवळण्या घेतल्या तरी जेवढी पानं आहेत तेवढी पानं आहे, आहे त्या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करतात दुसरी गोष्ट त्याचवेळी जर बागेला आपण सल्फरची मात्रा दिली तर त्याचासुद्धा खूप मोठा फायदा आपल्याला ह्या दृष्टिकोनातून होतो त्याचबरोबर बागेत वाढणारा जो खुडा आहे डोळे फुटायला लागलेले असतात अशावेळी त्या खुड्याचे जर फक्त शेंडे मारून ठेवलेत एक दोन तीन जर लेबर सोडले प्लॉटमध्ये तर तेवढं ते शेंडे मारून घेतात आहे त्या स्थितीत जर ठेवले तरीसुद्धा नवीन फुटणाऱ्या डोळ्यांची संख्याही खूप कमी होऊन जाते त्यानंतर जर द्राक्षबागेला ट्रायकोच्या फवण्याबरोबरच जी बागेत अगदी अर्धं पानं राहलेलं असू द्या ज्या काडीवरची एक जर अर्धं पान राहिलेलं असेल तरीसुद्धा ते पान जर थोडंसं जपण्याचा जा प्रयत्न केलात ते पान फक्त गळून न देता पान फक्त न काढता जर तसंच टिकवण्याचा प्रयत्न केलात मग त्यासाठी कॉपर एम पंचेचाळीस किंवा कोणतंही करप्यासाठी जर एखादं औषध सिविक कॅपटॉप असेल बायविस्टिन कॅपटॉप असेल कवच कॅपटॉप असेल असा जरी एका दुसरा स्प्रे जरी टाकून दिला जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत प्लॉटमध्ये गडबडून न जाता जर आहे ती पानं जर व्यवस्थित टिकवण्याचा आपण प्रयत्न केला तर आपलं नक्की पंधरा ते एकवीस दिवसापर्यंत छाटणीचा प्लॉट हा लांबू शकतो पण त्याचवेळी जमिनीतून सल्फरची मात्रा ही अत्यंत महत्त्वाची आहे पागायदार मित्रांनो मी नेहमी आपल्याला सल्फर ह्या विषयावर नेहमी सांगत असतो आपल्या महाराष्ट्रातल्या जमिनीतच सल्फरची मात्रा ही खूप कमी आहे ती आपल्याला वरूनच द्यावी लागते मॅग्नेशियम बऱ्यापैकी आपल्या जमिनीतून आहे कॅल्शियमसुद्धा आपल्याला वरून देतो जमिनीतसुद्धा बऱ्यापैकी आहे पण सल्फर हे मात्र आपल्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही जमिनीत खूप कमी प्रमाणात आहे जर सल्फरच्या मात्रा जर आपण जमिनीत वाढवल्या तर ह्या येणाऱ्या गोष्टीला येणाऱ्या पा होणाऱ्या प्रचंड पानगळीलासुद्धा खूप मोठा त्या सल्परचा फायदा होतो एवढंच मी आपणाला सांगतो आणि ही माहिती जी मी आत्ता आपल्याला शेअर केली त्याविषयी आपले जर काय कमेंट्स असतील काय मत असतील तर नक्की माझ्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करा मी जे आपणाशी माहिती शेअर करतो आहे ती इतरांशी शेअर करण्याचा प्रयत्न करा पुन्हा एकदा मी आपणाला यश अग्रव लॅब या चॅनलविषयी विनंती करतो की जर कोणी चॅनल हा सबस्क्राईब करायला राहिला असेल तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद